हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर यूट चॅनल हॅलो आज आपण पाहणार आहोत क्लास टू चा युनिट फर्स्टमधला वन पॉइंट थ्री लेसन लेट्स स्पीक स्पीक म्हणजे बोलूया आणि लेट्स स्पीक म्हणजे चला बोलूया ओके तर आता पाहूया या लेसनमध्ये काय दिलंय इथे पहिल्यांदाच त्यांनी मेन्शन केलंय फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला फ्रेंड्स म्हणजे आपले मित्रमैत्रिणी हो की नाही नेक्स्ट लिसन अँड एन अनॅक्ट म्हणजे तुम्ही हे ऐकायचं टीचर जेव्हा बोलतील तेव्हा ऐकायचं आणि तसं ॲक्ट करायचं ॲक्टिंग करायची ओके मग काय दिले पाहूया तर मग आता बोलताना आपण कसं बरं बोलतो समजा आपण फर्स्ट टाईम भेटलो आहे मग आपण काय करतो नॉर्मली आपण आपलं नाव सांगतो मग तसं आता इथे हा मुलगा नाव सांगतो आहे हॅलो माय नेम इज ललित हॅलो माझं नाव ललित आहे माय माय म्हणजे माझं आणि नेम नेम म्हणजे नाव माझं नाव ललित आहे मग आता ही मुलगी काय म्हणते हाय आय एम फरीदा हाय मी फरीदा आहे ओके आता ही असं म्हटली आहे का हॅलो माय नेम इज फरीदा नाही आपण आपलं नाव जसं मराठीमध्ये दोन तीन प्रकारे सांगतो तसं इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा दिले पहिल्या वाक्यात तो बोलला माझं नाव आहे ललित तसं दुसऱ्या वाक्यामध्ये तिने सांगितलं की मी फरीदा आहे असं ओके मग चला परत खाली प्रॅक्टिससाठी दिले आणखी एक वाक्य हॅलो माय नेम इज मनजीत हॅलो माझं नाव मनजीत आहे हाय आय एम मृणाल हाय मी मृणाल आहे ती म्हणते ओके नेक्स्ट हॅलो माय नेम इज तरंग हाय आय एम श्यामल ओके हा काय म्हणतो मुलगा माझं नाव तरंग आहे मुलगी म्हणतीय मी श्यामल okay, आहे ओके असंच तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करायची ओके okay, चला बरं करा बरं एकदा हॅलो माय नेम इज hmm, बरोबर मग दुसरीकडून काय रिप्लाय येणार हाय आय एम hmm, बरोबर व्हेरी गुड असं तुमच्या बाकीच्या जब सुद्धा प्रॅक्टिस करा आणि मग आता लास्टला काय आहे वी आर फ्रेंड्स आम्ही सगळे मैत्रमैत्रिणी आहोत ओके okay? मग असं तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा असं नाव सांगायला सांगायचं आणि तुम्हीसुद्धा सांगायचं आणि प्रॅक्टिस करायची ओके okay? आता नेक्स्ट पेजवर दिलं आहे व्हॉट एज दॅट इन युअर हँड ललित व्हॉट म्हणजे काय इज म्हणजे आहे काय आहे दॅट दॅट म्हणजे ते ते तुझ्या हातामध्ये काय आहे ललित ही मुलगी विचारतीये त्या मुलाला की तुझ्या हातामध्ये काय आहे हे ओके मग आता तू ललित म्हणतोय दिस इज माय इंग्लिश डिक्शनरी ही माझी इंग्लिशची डिक्शनरी आहे डिक्शनरी म्हणजे काय बरं काही मुलांना माहिती आहे बरोबर डिक्शनरी म्हणजे असं पुस्तक ज्याच्यामध्ये स्पेलिंग त्यांचे अर्थ दिलेले असतात ओके पुढे तो काय म्हणतो आहे इट इज व्हेरी यूजफुल ती खूप उपयोगी येते यूजफुल बरं का नीट लक्ष देऊन पहा इथे यूजफुल म्हणजे उपयोगी डिक्शनरी हे मोठे मोठे स्पेलिंग लिहून घ्या आणि थोडंसं प्रॅक्टिस करा ओके तर तो काय म्हणतो आहे की ही इंग्लिशची डिक्शनरी आहे आणि खूप उपयोगी आहे मग आता तो विचारतोय वॉट इज दॅट इन युअर हँड श्यामल तो श्यामलला म्हणतोय तुझ्या हातामध्ये काय आहे श्यामल दिस इज माय वॉटर बॉटल ही माझी पाण्याची बॉ बाटली आहे वॉटर बॉटल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपण वॉटर बॅगसुद्धा म्हणतो इट इज व्हेरी यूजफुल सुद्धा, सुद्धा खूप उपयोगी पडते आपल्याला उपयोगी आहे नेक्स्ट कॅन यू लेंड मी युअर डिक्शनरी आता पहा बरं का लेंड म्हणजे काय लेंड म्हणजे थोडा वेळ वापरायला दे मला म्हणजे उसनी दे असं ओके की तू तु, तुझी डिक्शनरी मला थोडा वेळ देशील का असं ती विचारतीय त्याला मग शुअर मे आय हॅव सम वॉटर प्लीज तो म्हणतो हे घे तू तु मला तुझं थोडं पाणी देशील का बॉटलमधलं आय एम थी मी थस्टी आहे थस्टी म्हणजे तहानलेलं मला तहान लागली आहे मग तीसुद्धा म्हणती आहे शुअर इटीज, हो नक्कीच हे घे ओके म्हणजे काय तर तिने त्याची डिक्शनरी घेतली यूज करायला आणि त्याला पाणी दिलं प्यायला ओके okay. आपणसुद्धा आपले फ्रेंड्स आणि आपण असेच करतो की नाही एकमेकांच्या वस्तू वापरतो एकमेकांना मदत करतो काय पाहिजे असेल तर समजा मैत्रिणींनी पेन्सिल नाही आणली आपल्या की आपण पटकन देतो इरेझर नसेल आपण पटकन देतो हो की नाही आय होप तुम्हाला ही सगळी वाक्य समजली असतील जे जे स्पेलिंग्स अवघड वाटत आहेत म्हणजे जसं की डिक्शनरी यूजफुल वॉटर बॉटल ओके okay? डिक्श दिक्ष्न, डिक्शनरी झालं थस्टी हे सगळे शब्द लिहून ठेवायचे आणि व्यवस्थित पाठ करायचं पुढे लुक अँड से आता त्यांनी काही शब्द आपल्याला रिव्हिजनसाठी दिले आय यू ही शी मी युअर माय वी हे शब्दसुद्धा नोटबुकमध्ये लिहायचे आणि व्यवस्थित लर्न करायचे कारण हे हे जे वर्ड्स आहेत ना खाली दिलेले हे प्रत्येक सेंटेन्समध्ये रिपीट होतातच था, मोस्टली रिपीट होतात त्याच्यामुळे हे तुम्हाला वाचता आलेच पाहिजे ओके थँक्यू